आ गए एक्सप्लोर करने लगे इसलिए। शशांक पहिल्यांदा मराठी बोलतोय वा। हे गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, आय एम रिचा आणि तुम्ही आज बघत असतील माझ्या मागे कोण आहेत, यार इज शशी, अयान अँड श्रुती, बाकी इथे क्रिस आहे आणि मोहित पण आहे। सो आज आम्ही संजय गांधी नॅशनल पार्क एक्सप्लोर करणार आहेत, सो चला जाऊया। इथे जाऊन एंट्री फी पे करायची आहे, ती म्हणजे 85 पर पर्सन आणि जर लहान मुलं असतील तर 45 पर हेड तुम्हाला पे करायचे आहे। पुढे गेटमधून एंटर केल्यावरती तुम्हाला बस स्टॉपकडे जायचं आहे, 188 नंबरची बस येईल जी तुम्हाला कान्हेरी केव्सला घेऊन जाईल। कान्हेरी केव्स हे 6 किलोमीटर आतमध्ये आहे पार्कपासून आणि बोरिवली स्टेशनवरून हे 7 किलोमीटरमध्ये आहे। तुम्हाला जर बसमधून नसेल जायचं तर तुम्ही ते सायकलही रेंटवरती घेऊ शकता, मिनिमम 2 तासासाठी तुम्ही सायकल रेंटवरती घेऊ शकता आणि चार्जेस आहेत 80 रुपीज पर सायकल। संजय गांधी नॅशनल पार्क हे बोरिवली स्टेशनवरून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे, तुम्ही तिथून ऑटो रिक्षाही घेऊ शकता किंवा चालतही येऊ शकता। हा पार्क सकाळी 7:30 वाजता ओपन होतो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे ओपन असतं। आम्ही बसमधून उतरलेले आहेत कान्हेरी केव्सला, तर आता आम्ही कान्हेरी केव्सच्या एकदम स्टार्टिंगला आलेले आहोत। येस, ह्यानी तर लहान मुलाच्या हातातलं घेतलं ना। हा श्रुती इज फॅन ऑफ मंकीज, ओके येस। ओके, तो क्या इथे पर पर्सन 25 ना। ओके ओके, सो वी हॅव एंटर्ड द कान्हेरी केव्स। हा आणि इथे हा मॅप आहे ना, कसं जायचं आहे कुठे ते। इथे सगळी गार्डन सारखं आहे ना। ओके, मल्टीपर्पज हॉल। हे इथे केव्स आहेत सगळे त्या साईडला। सो इथे कॅन्टीन आहे ही खालती। श्रुती घाबरते। तो फुल बघतोय काय चाललंय इकडे। गो लेट श्रुती ईट गो। आणि इथे पाऊस सुरू झालेला आहे आणि आपल्याला एकदम वरती जायचं आहे टॉपवरती। सो इथे टोटल 109 केव्स आहेत आणि आपण एक एक पाहणार आहोत।
सो ही केव 1 आहे. इथे बंद आहे सो आपण मध्ये नाही जाऊ शकत. सेकंड केव आहे. ओके इथे सगळं बुद्धाचं स्कल्पचर्स आपल्याला दिसतील. कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरिवलीजवळ साष्ठी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहे. कान्हेरी या शब्दाचा उगम कृष्णागिरी अर्थ काळा डोंगर किंवा पाषाण या नावापासून झालेला आहे. ही लेणी काळकुट्ट दगडतासून बनवलेली आहेत. बौद्ध भिक्खूंसाठी विहार सभागृह खोल्या अशा वास्तू येथे आपण पाहू शकता. पुढे डोंगर माथ्यावर वर पाण्याच्या टाकी खोदलेल्या आहेत. या लेण्यांतून भारताच्या बौद्ध काळातील कला व संस्कृतींचे आपल्याला दर्शन घडून येते. सहल काढणाऱ्याला ही जागा पावसाळ्यात अतिशय आनंद देते. येथे अनेक लहान मोठे धबधबे आहेत, वाहणारे झरे आहेत. तर हे स्तूपा इथे आहे ब्रिक्सचा. इथे पण काहीतरी काव केलेलं दिसतंय. तर तुम्ही पाहू शकता हे किती मोठं स्कल्पचर इथे आहे. या वॉलवरती मोस्टली सगळं बौद्ध त्याचेच स्कल्पचर दिसतात. ओके सो थर्ड केवमध्ये तुम्ही मध्ये येऊ शकता आणि इथे सगळं आता अंधारच आहे. सगळे पिलर्सचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि ही फोर्थ केव आहे. हे स्ट्रक्चर एक टेम्पल सारखं तुम्ही इथे पाहू शकता. वाव. महाबळेश्वरला जसं क्लायमेट असते तसं क्लायमेट आज इथे झालेलं आहे, तेही मुंबईमध्ये. साक्षी है ना, अंदर जा सकते. इथे पण एक 14 नंबरची केव आहे.
आपल्या सगळ्या पोरं कुठे गायब झाल्यात त्यांना बोलव. त्याने तिथे वरती वाजवली शिट ते बघ सगळे. तुम्ही पाहू शकता आम्ही किती वरती चढून आलोय. कुठे चाललेत माहिती नाही. रस्ता आहे का नक्की. टोमॅटो ओन रिस्क ओके. या कसं उतरणार आणि जाणार. तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की तुम्ही एकदा तरी इथे व्हिजिट कराल, कारण इथे व्ह्यू खूप मस्त आहे आणि तुम्ही केव्स पाहू शकतात. खालती आपण जाणार तेव्हा तिथे नॅशनल पार्कसुद्धा आहे, सो ॲनिमल्स तुम्ही इथे पाहू शकता. आणि एंट्री फी पण रिझनेबल आहे, जास्त आपल्याला पे नाही करायचं आहे. सगळे इथे येतात पण कचरा खूप करून जातात, जी एकदम चुकीची गोष्ट आहे. फक्त चालायचं खूप आहे, बाकी तुम्ही सगळे इथे एन्जॉय करतील. कसे उतरले तुम्ही. अँड से समथिंग, से समथिंग. डायरेक्शन चुकलं आमचं. एकदम हळू उतरायला लागेल, कारण जस्ट पाऊस येऊन गेला आणि सगळं इथे ओलं झालेलं आहे. सगळीकडे ऑलमोस्ट अशाच केव्स दिसतील तुम्हाला. शशांक पहिल्यांदा मराठी बोलतोय वा. आहे का इथे रस्ता की इथे पण असंच जायला लागणार आहे. एक आता जा सकते रुको. ही केव थोडी मोठी आहे आय गेस. सो त्या कोपऱ्यातून आम्ही आता या कोपऱ्यात पोहोचलो आहे. मज्जा तर येत आहे, आम्ही खूप एन्जॉय करतोय सगळे. आ न्यू गाइड फॉर टुडे. पूर्ण अंधार आहे इथे. पायऱ्या तुम्ही पाहू शकता किती छोटे छोटे आहेत.
आणि आता आपण अजून वरती जातोय. ट्रेकिंगला आल्यासारखं फुल फील येते. सो आता मोस्ट सगळे आपण केव्स पाहिले आहेत आणि आता आपण खालती जाणार आहोत. ठीक आहे, बस आलेली आहे आणि आपण परत बाहेर जाणार आहोत. सो आम्ही कान्हेरी केव्स एक्सप्लोर केलेला आहे आणि आय होप यू लाईक द व्हिडिओ. सो सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल आणि बेल आयकन पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.